निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचं वारंवार समोर येते. सूर्य आग ओकत असताना तीव्र पाणी टंचाई आणि आटत चाललेल्या विंधन विहिरी या कठीण परिस्थितीत पानवाडी शिवारातील मारुती मोरे या शेतकऱ्यानं टोमॅटोची लागवड केली आहे. फवारणीसह इतर कामांसाठी जवळपास 60 ते 70 हजार एकरी खर्च केलाय. मात्र सध्या टोमॅटोला किलोला 2 ते 4 रुपये भाव मिळत असल्यानं ते तोडून बाजारात पुरवठा करणं देखील परवडत नाही. त्यामुळे नाईलाजानं टोमॅटो जनावराला टाकून उकिरड्यावर फेकण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे शेतात टोमॅटोचा लाल चिखल दिसतोय. भाव घसरल्यानं शासनाने पंचनामा करून खर्च निघण्यापुरते तरी अनुदान द्यावे अशी मागणी हा शेतकरी करत आहे. तेजवार्ता न्यूज नेटवर्क धाराशिव. काय केले शेतात आता? टमाटे केले, भेंडी केले, थोडे पुन्हा मिरची केली, थोडी ज्वारी काय आहे, थोडं थोडं केलेलं आहे. किती आहे शेत? शेत आहे 5 एकर. पाण्याचं कसं आहे आता उन्हाळ्यात? काय एक बोर पाडले, काय एवढी भेंडी लावली, टमाटे लावलेत, पाणी जरा कमी पडायला लागले. मार्केट कसं आहे बरं आता भेंडीचं टमाट्याचं? मार्केट काय सुद्धा नाही, मार्केट 1 रुपया कोणी खायला गेले. टमाटे आता चांगली चांगली निवडून काढून जनावराला खराब खराब ठेवले की. टमाट्याचा काय भाव आहे? टमाट्याचा काय भाव आहे? 4-5 रुपये किलो खायला कोणी. टमाटे किती केले तुम्ही? 1 एकर टमाटे केले. कुठलं कुठलं वैशाली? किती झाडं लागली? 6000 झाडं लागली. ती किती खर्च झाला तुम्हाला सगळा? लय खर्च झाला, 60-65 हजार रुपये खर्च झालाय. बरं, आता आतापर्यंत भाव नाही. आतापर्यंत काय उत्पन्न किती निघालं? काय काय निघालं? थोडं तर निघालं उत्पन्न. बरं, आता काय मग आता काय करायचं? टमाटे पडायला लागले आता. आता ह्या टमाट्याचं काय करायचं मग? काय करायचं? कापून जनावराला टाकायला चांगलं चांगलं बाजार त्याला भाव नाही. बरं, करायला मावशी तुम्ही ते काय खराब टमाटे कापायला? काय झालेले खराब? म्हणजे कसले नासले वाटू? काय करावं म्हणून गायीला कापून टाकायला? कापून कशामुळे काय? तेच कारण हे खराब गायीला काय होईना अपकार जंतू असते त्याच्यात, म्हणून स्वच्छ करून चट्टे काढून गायीला टाकतात. लय दिसले टमाटे खराब झालेले? लय खराब आहेत. काय कारण? ह्याला काय कमी पडले म्हणा काहीतरी. किती केले टमाटे? टमाटे किती आहे? हाय 1.25 एकर आहे. कॅल्शियम कमी पडले म्हणा ह्याला कसलं? बाजारात विकत नाही मग हे असले? बाजारात विकत नाहीत, भाव पडलेले आहेत म्हणून ह्याला कोणी विचारे ना. भाव जर भरपूर आला तर ह्याला अर्ध्या किमतीवर कोण बी घेत आहे. आता ह्यालाच भाव नाही आणि ह्याला कोण विचारणार आहे. काय नाव आहे तुमचं? शिंदू अण्णा मोरे.